आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात, युवकाचे उपचारादरम्यान निधन. कागल तालुक्यातील पिंपळगाव येथील कागल ते सिद्धनेरली रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात निपाणी येथील कोगनोळी येथील हलसिद्धनाथ नगरातील कृष्णात मायाप्पा दाभाडे वय 24 याचे उपचारादरम्यान निधन झाले. याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक 27 रोजी कृष्णात आपली मोटरसायकल क्रमांक MH09BW37 वरून पिंपळगावहून कोगनोळीकडे येत होता. शाहू कारखानाजवळ आला असता अज्ञात वाहनाची धडक बसली. यामध्ये कृष्णातला डोक्याला जबर मार बसला. त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी दिनांक 29 रोजी सकाळी त्याचं निधन झालं. या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली आहे. व्यवसायाने सेंटरिंग काम करणाऱ्या कृष्णातच्या पश्चात आई, वडील, पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.